रायगड हापूसची चव उशिरानं चाखता येणार, जमिनीत ओलावा असल्यानं यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिरानं। सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक, राज्यात 10,000 समित्या मिळून एकूण 10,815 क्विंटल उन्हाळ कांद्याची तर 9 बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक। तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात असणार 2 ईव्हीएम यंत्र, 17 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं 2 ईव्हीएम लागणार। गोंदियात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार ठेवा बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान, ईव्हीएमवर कडी नजर ठेवण्यासाठी यंत्रवाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्याचा निर्णय, अनुचित प्रकार टाळता येणार। घाटी रुग्णालयात अवघा 75 रक्तपिशव्यांचा साठा, रक्तदात्यांची संख्या घटली, मतदानाआधी रक्तदानाची गरज। अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या दरवर्षी लावणाऱ्या बदल्यांचा ससेमिरा आता कायमचा बंद होणार, राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण होणार, शिक्षक बदल्याबाबतचं वेळापत्रक 7 नोव्हेंबर शासनाकडून जारी। दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दरात सतत चढ उतार सुरू, प्रतितोळा सोन्याची किंमत 78,500 रुपयांवर तर चांदीचे दर प्रति किलो 92,900 रुपये। मुंबईतील प्रदूषणात सातत्यानं वाढ, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, आता पुन्हा मुंबईकरांना मास्क वापरावा लागणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज दोन्ही मार्गांवर ब्लॉक, मुंबईकरांचे होणार हाल। हेडलाइन्स, प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज मुंबईत पत्रकार परिषद, भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होणार। महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन। अमित शहांच्या महाराष्ट्रात 2 जाहीर सभा, भुसावळ आणि अमरावतीत घेणार सभा। लेकासाठी वडील मैदानात, अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंची प्रभादेवीत जाहीर सभा। उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर, सांगोल्यात दीपक साळुंखेंसाठी घेणार सभा। कुणाचा बापही छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही, फडणवीसांचं ओवेसींना खुलं आव्हान। सुन लो ओवेसी, छत्रपती संभाजीनगर किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता। मनोज जरांगेंची आज महत्वाची पत्रकार परिषद, पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या 100 बातम्या, सुरुवात करूयात। लोणावळ्यामध्ये मावळ मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। सुनील शेळके प्रचारादरम्यान राम मंदिरात दर्शनासाठी आले असता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नवमतदारांनी शहरातून रॅली काढली। माझं मत विकासाला, माझं मत महिला सुरक्षेला अशा आशयाचे फलक यावेळी झळकावण्यात आले। कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामतीचे उमेदवार संदीप चोपडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी राज्यात 2 अंकी आमदारांची संख्या आम्ही नक्कीच गाठू आणि किंग मेकर ठरू असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला।
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट मुंबईमध्ये प्रचार करतायत, त्यावेळी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल असा दावा त्यांनी केलाय। तर महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार गप्प असून बिल्डर दलालांना भाजपनं तिकीट दिल्याची टीका देखील श्रीनेट यांनी केली आहे। विस्थापितांचं राज्य यावं म्हणून जरांगे पाटलांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय। तसंच ऐरोलीमध्ये आमचा पहिला आमदार निवडून येईल असाही विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला। अपक्ष दिव्यांग उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर स्कूटरवरून प्रचार करताना दिसले। शहरातील नवमतदारांशी ते संवाद साधतायत। भाजपला रामराम ठोकून ते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवतायत। वाशिमचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला। सई डहाके यांच्या प्रचारासाठी आले असता अशोक हेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन सखे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मनसेचे दिनकर पाटील यांच्याविरुद्ध त्यांचे बंधू दशरथ पाटील स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवतायत, तर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीसांनी मराठा नेते विनोद पाटलांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। दरम्यान विनोद पाटलांची भेट ही पूर्णतः कौटुंबिक होती। आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यांनी मुदत मदत केली होती, त्यामुळे भेट घेतल्याचं फडणवीस म्हटले। जळगावात विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी प्रचार रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी महिलांच्या चांगल्या प्रतिसादामुळे राजू मामा भोळे भारावून गेले। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल आणि अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करतील। दरम्यान भाजपचा जाहीरनामा नेमका कसा असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। नालासोपारा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची गृहमतदान प्रक्रिया पार पडली। 130 अर्जदारांपैकी 121 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यासाठी वापरण्यात येणारं मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर कडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। दरम्यान मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। राजू शेट्टींचे शिलेदार सावकार माधव नाईक यांनी परिवर्तन महाशक्तीच्या प्रयोगाला भूमिकेला विरोध केलेला आहे। शेट्टींच्या भूमिकेला विरोध करत माधनाईकांनी महायुतीला पाठिंबा दिला। नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आलेले आहेत। राष्ट्रवादीकडून सरोज अहिरे रिंगणात आहेत, तर शिवसेनेकडून राजश्री अहिराव यांना तिकीट देण्यात आले। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच उमेदवारी मिळाल्याचं राजश्री अहिराव यांनी म्हटलं। जळगावच्या पाचोरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी गावखेड्यासह गल्लीबोळात प्रचार सुरू केलाय। दरम्यान शहरातील विकास हेच माझं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी 30 वर्षांचं वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। दोन्ही परिवार बाहेरचा उमेदवार रोखण्यासाठी एकत्र आले। दरम्यान महायुतीतून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदेंना पाठिंबा दिलाय। सई डहाके यांच्या प्रचारासाठी संकल्प सभा पार पडली। यावेळी सई डहाकेंना विजयी करण्याचं आवाहन भावना गवळींनी केलं। वाशिमच्या तिन्ही जागांवर शिवसेनेचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। भिवंडी पश्चिमचे महायुतीचे उमेदवार भाजपच्या महेश चौगुले यांनी प्रचाराला सुरुवात केलीय। शेलार गावातील हनुमान मंदिरात नारळ वाढवत चौगुलेने प्रचार सुरू केला। यावेळी समर्थकांकडून त्यांच्यावर JCB पुष्पवृष्टी करण्यात आली। पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। कुणबी सेनेचे सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पालघरमधील बवियाच्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये सावळा गोंधळ झालाय। लहू कानडे महायुतीचे अधिकृत उमेदवार स्पष्ट करताना भाऊसाहेब कांबळेंनी माझा फोटो प्रचारात वापरू नये अशी तंबी विखे पाटलांनी दिली आहे।
बीड जिल्हा कमळमुक्त करण्याचा पालकमंत्र्यांचा नारा त्यांनी खरा केलाय. स्वतःच चक्रव्यूह तयार केलाय असं म्हणत बजरंग सोनावणे आणि धनंजय मुंडेंना डिवसले. साताऱ्यातील वाढेगावापासून पुढील 18 गावांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आमदार महेश शिंदेंच्या हस्ते करण्यात आला. प्रचार फेरी काढत लोकांशी संवाद साधत महेश शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला. कुडाळ मालवण मतदारसंघातील उवाठाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचं कुडाळ इथं उद्घाटन पार पडलं. माजी खासदार विनायक राऊत प्रचार कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणेंचं वय झालंय त्यामुळे धमक्या देणं त्यांना शोभत नाही, हिंमत असेल तर अडवून दाखवा असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा वैभव नाईक यांनी समाचार घेतला. सोलापुरात राजकीय नेत्यांच्या सभेतील होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सुरू केलाय. पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूममध्ये हे कॅमेरे जोडले जात आहेत. विविध मतदारसंघांवरील सभेवर ड्रोनची नजर असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमधील सभेमध्ये आज माजी खासदार सुभाष वानखेडेंचा पक्षप्रवेश खरं तर कालच पार पडला. ठाकरे गटातून हकलपट्टी झालेल्या वानखेडेंनी शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकारला खुर्चीवर बसवण्याचा अधिकार नाही अशी टीका शरद पवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं. लातूरच्या उदगीर येथील सभेत ते बोलत होते.